महापालिकेमध्ये निवडून जाणारे लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकारी यांच्यासोबत तसेच केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने येथील आव्हानांना तोंड देण्यासाठी भाजप सज्ज असल्याचे ठाम प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलंय. सिटीजन युनिटी फोरम अर्थात कफच्या वतीने मंगळवारी पनवेल विजन 2027 साठीच्या दसकादम प्रश्नावली कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिटीजन युनिटी फोरम या संस्थेतर्फे गार्डन हॉटेलमध्ये या संदर्भात चर्चासत्र झाले. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या ठिकाणी शहराच्या दृष्टीने महत्वाच्या 10 प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली. भाजपची भूमिका मांडताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यात पनवेल महापालिकेतर्फे पाताळगंगा धरणातील पाण्यावर आरक्षण, जेएनपीटी पाणी पुरवठा टप्पा क्रमांक 3 अंतर्गत शाश्वत पाणी पुरवठा यावर भर दिलाय. त्याचबरोबर सिडको आणि महापालिकेतर्फे कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरण पूर्ण करून महापालिका आणि नैना क्षेत्राची पाण्याची गरज भागवली जाईल असेही ते यावेळी म्हणाले. याशिवाय सिवरेज ट्रीटमेंट प्लांटद्वारे प्रक्रिया केलेले पाणी पुनर्वापर करण्यावरही भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार खंडित होणाऱ्या विजेबाबतही त्यांनी मत व्यक्त केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरी समस्यांसंदर्भात विविध प्रश्न आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना यावेळी मांडल्या. जोशी मेमोरियल ट्रस्टच्या प्लास्टिक पुनर्वापर प्रकल्पाची माहिती देत या प्रकल्पाचे त्यांनी कौतुक केले. कचरा विलगीकरण आणि विघटन याबाबत दीर्घकालीन योजना महापालिकेच्या मार्फत करण्यात येईल असेही ते म्हणाले. याशिवाय भूमिगत गटारांबाबत पाठपुरावा करणे, वाहतूक नियंत्रण परिवहन व्यवस्था उद्याने याबाबतही त्यांनी आपले मत व्यक्त केले. याशिवाय भूमिगत गटारांबाबत पाठपुरावा करणे, वाहतूक नियंत्रण परिवहन व्यवस्था आणि उद्याने याबाबतही त्यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच एसआरए आणि आवास योजनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या मान्यतेने झोपड्यांचे रूपांतर परवडणाऱ्या चांगल्या घरांमध्ये करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय. तलावांचे संवर्धन करण्यासाठी नियोजन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. तसेच तळोजा परिसरातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जाण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी मांडलेल्या पनवेल महापालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनाचे उपस्थितांनी स्वागत केले. पनवेल परिसराची आता महापालिका झाल्यानंतर या शहराला किंवा या महापालिकेच्या सर्व क्षेत्राला आता 24 तास 7 दिवस आठवड्याचे पाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही आराखडा तयार केला. मुळातच अमृत योजनेच्या माध्यमातून शहराला या महापालिकेच्या क्षेत्राला 207 कोटी रुपयाच्या वेगवेगळ्या कामांना मंजुरी मिळालेली आहे. त्याला जर पाण्याचा शाश्वत अशा पद्धतीचा स्रोत जोडला गेला तर या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा निकाली लागू शकतो. आरोग्याच्या संदर्भानं या परिसरामध्ये लोकांचं आरोग्य सुधारावं म्हणून आणि आरोग्य विकसित राहावं या दृष्टिकोनातून एक म्हणजे त्यांचं जीवनमान उतरावं, उद्यानं असतील, क्रीडांगणं असतील, वेगवेगळ्यामध्ये जिमखाने असतील, या माध्यमातून त्यांचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहावं आणि जर कधी काळी ते बिघडलंच तर त्यासाठी दवाखाने, मेडिकल चेकअप सेंटर्स, त्याचं हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल याची निर्मिती व्हावी याच्यावर आम्ही भर दिलेला. शाळा शिक्षण शिक्षणाच्या अनुषंगानं अलीकडच्या काळामध्ये पालक खूप जागरूक आहे, त्यामुळे या सगळ्या शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावणं आणि त्यांना अत्याधुनिक पद्धतीनं हे शिक्षण मिळालं पाहिजे याच्यावरती आम्ही भर दिलेला आहे. पनवेल, नवीन पनवेल, माफ करा, पनवेल किंवा सिडकोच्या वसाती असतील किंवा ग्रामीण भाग असेल या सगळ्या परिसरामधल्या रस्त्यांचा दर्जा सुधारणं, गटारं, सांडपाण्याची वाहून नेणारी गटारं याच्यामध्ये गुणवत्ता वाढ करणं, त्याचबरोबरीनं या सगळ्या परिसरामधल्या ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीच्या सोयीसुविधा देणं, शहरांमधल्या नागरी सुविधांमध्ये वाढ करणं आणि याचबरोबरीनं या सगळ्या परिसराच्या दृष्टिकोनातून सांस्कृतिक भूभागे अशा पद्धतीनं वेगवेगळी सांस्कृतिक केंद्र या शहरामध्ये उभारणं याच्यावरती आमचा प्रामुख्यानं पडतो.